राज्य से मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे आज रायगडावरच्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी उपस्थित होते। त्यांच्याशी या कार्यक्रमानंतर संवाद साधले आमचे प्रतिनिधी वेदांत नेबी यांनी, आपण पाहूया। आपल्या सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत। भव्य दिव्य असा सोहळा झाला। खरं तर पहिल्यांदा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून इथे आलात आणि माझ्या आयुष्यामध्ये मुख्यमंत्री असताना 350वा राज्याभिषेक सोहळा होतोय हे फार मला भाग्याचा दिवस आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की मुख्यमंत्री असताना या स्वराज्याचा जिथे राज्याभिषेक झाला छत्रपतींचा, मुंबईत त्या मातीला वंदन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं। स्मारक मुंबईमध्ये सुद्धा एक स्मारक व्हावं समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये, त्याच्या संदर्भात आता तुम्ही मुख्यमंत्री असता बिलकुल एकदम त्याचा पाठपुरावा करणार आणि दिल्लीमध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी आम्ही आदरणीय प्रधानमंत्री महोदयांना विनंती करणार। उपमुख्यमंत्री सुद्धा आपण बघतोय, त्याचं असं म्हणणं आहे की आजचा दिवस महत्त्वाचा दिवस होता, कारण ज्या प्रकारे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, सोबतच पंतप्रधानांनी सुद्धा आज एक संदेश, शुभेच्छा संदेश यामध्ये दिलेला आहे आणि मोठ्या संख्येने आपण बघतोय शिवभक्त हे इथे एकत्र आलेले आहेत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। आताच मुख्यमंत्री म्हणाले की आजचा दिवस महत्त्वाचा दिवस यासाठी की मुख्यमंत्री म्हणून, म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, शिवराज्याभिषेक सोहळा प्रत्येक जण साक्षीदार होतं आणि भूतोन भविष्यात असा हा सोहळा झाला। अतिशय ऐतिहासिक सोहळा आहे। ज्या भूमीवर स्वराज्याची स्थापना झाली त्या भूमीला वंदन करायला मिळणं 350व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं, ते आज लाभलं। आम्ही अक्षरशः या ठिकाणी गदगद आहोत। काही मागण्या केल्या ज्यामध्ये उदयनराजेंनी मागणी केली की दिल्लीमध्ये स्मारक मोठं व्हावं, शिवाजी विषय योग्य मागणी आहे आणि त्याचा पाठपुरावा मुख्यमंत्री साहेब आणि मी करू। दुसरं म्हणजे मुंबईमध्ये म्हणजे अरबी समुद्रात सुद्धा स्मारक होणार होतं, तुम्ही मुख्यमंत्री असताना सुद्धा त्याचा निर्णय झाला, अशाच प्रकारचा लवकरात लवकर स्मारक आपल्याला मुंबईत पण कामही सुरू केलं होतं। काही विघ्न संतोषी लोक कोर्टात गेले त्याच्यात स्थगिती आहे, पण ती आम्ही हटवण्याचा प्रयत्न करतो आहोत, ती हटवून तेही स्मारक आम्ही करू। त्यामुळे इथे आपण बघतोय की मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि मागच्या बाजूला मोठ्या संख्येनं शिवभक्त, त्यासोबतच मंत्री, हे सर्वजण आजच्या या शिवराज्याभिषेकाला आले होते आणि भव्य असा हा शिवराज्याभिषेक आपल्याला इथे किल्ले रायगडावर झालेला पाहायला मिळाला। कॅमेरामन अरिवार्गेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, किल्ले रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।